कोल्हापुरातील गौतम शुगर ट्रेडिंग कंपनीतील ट्रकमध्ये वारणा सहकारी साखर कारखान्यातील 11 लाख रुपये किमतीची 30 टन वजनाची 600 साखरेची पोती 4 मार्च रोजी भरली होती. ती पोती ब्रिटानिया इंडस्ट्रीज कंपनीला द्यायची होती, परंतु 8 मार्चपर्यंत ती पोती ब्रिटानिया इंडस्ट्रीज कंपनीत न उतरवता स्वतःच्या फायद्याकरता फिर्यादीची फसवणूक करून त्याचा अपहार करण्यात आल्याची फिर्याद दानोळी इथल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिक दिग्विजय मल्लाडे यांनी दिली आहे. या प्रकरणी ट्रक मालक सोहेल दस्तगीर पटेल, ट्रक चालक सिद्धांत गवंड आणि त्याचा साथीदार मनोहर केदारे या तिघांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडगे यांनी तपासासाठी पथकं रवाना केली असून पोलीस उपनिरीक्षक NB दांडगे अधिक तपास करतायत.